नमस्कार मित्रांनो, संध्याकाळ झालेली आहे, वर्क फ्रॉम होम संपलेलं आहे आपलं आणि डेफिनेटली भूक ही लागते संध्याकाळची, काहीतरी क्रिस्प असा नाश्ता करायचा आहे. सो त्यासाठी आज मी काय विचार केलेला आहे, माझ्या भावावर मी आलेलो आहे, ते म्हणजे माटुंग्याला, माटुंग्या सेंट्रलमध्ये चाट खाण्यासाठी. सो माटुंग्यामध्ये सेंट्रलला तुम्ही आता बरेचसे दुकानं आहेत किंवा बरेचसे स्टॉल आहेत जिथे आपल्याला फास्ट फूड मिळतं. माझं जे फेवरेट आहे ते आहे स्टेशनच्या समोर असलेलं ममता चाट कॉर्नर. तर तिथे आपण जाणार आहोत, तिथे बघे काय स्पेशल आपल्याला मिळतं आहे. लेट्स गो. सो मी शेवपुरी मागवलेली आहे, तुला काय पाहिजे करा? मी दहीपुरी खाणार आहे. ओके, सो शेवपुरी आणि दहीपुरी आपण ट्राय करू, नंतर बघू अजून आपल्याला काय लागतं. सो माझी जी फेवरेट आहे शेवपुरी जी आलेली आहे. खाऊन बघा. परफेक्ट गोड आहे, परफेक्ट तिखट आहे आणि टेस्टी आहे. मन काय भरलं नाही आहे, बघू शकतो आणि प्लेट संपलेली आहे. पण एक काम करूया, जी ऑल टाईम फेवरेट आहे पाणीपुरी ती एक घेऊया आणि मला वाटते जी भेळ पण खूप छान मिळते आपण एक भेळ घेऊया. हां, तो भाई अपना भेल भी बहुत स्पेशल आहे, तो भेल में आप क्या क्या डालते हो? कोथमीर बस बस तर मित्रांनो, आपल्याबरोबर ममता चाट कॉर्नरचे मालिक आहेत, म्हणजेच शिवा सर आहेत. सो अंकल कितने साल हो गए आपने को ये खोल के? 17-18 साल. तो आप मुंबई के हो या बाहर से आए हो? हम राजस्थान के. राजस्थान के. तो राजस्थान से यहाँ आपने ये किस हिसाब से आपने दुकान चालू किया, मतलब आप पहले भी वही करते थे? नहीं, पहले दूसरा बिजनेस था. ओके. फिर वो चेंज करके फिर चाट का बिजनेस. ओके, तो 17 साल यहाँ पे अभी हो गए अपने को. ओके, और कैसा रिस्पॉन्स है लोगों का? अच्छा रिस्पॉन्स है, अच्छी पब्लिक आ रही है. ओके. ओके, नहीं आपका टेस्ट तो बहुत ही बढ़िया है, क्योंकि मैं भी बहुत सालों से यहाँ पे आ रहा हूँ. और अपने पास स्पेशलिटी क्या क्या है अंकल? पानीपुरी है. पानीपुरी. ओके. ओके, और अपने शादी का और आप अगर बड़े कुछ पार्टी रहेगा उसका ऑर्डर लेते हो? ओके, तो आई थिंक ऊपर आपका नंबर दिया हुआ है, तो वहाँ पे हम लोग कॉन्टैक्ट कर सकते हैं. झणझणीत भेळ खाऊन झालेली आहे आणि नाव इट कॉल्स फॉर अ मिठा पाणीपुरी, माझी सगळ्यात फेवरेट आहे. सो पाणीपुरी खाऊ. मिठा पाणीपुरी. सो एंडिंग अप विथ सुका चाट. जे फ्री मध्ये मागायची जी मजा असते ना, स्वर्ग. सो मित्रांनो, फायनली आपलं खाऊन झालेलं आहे आणि आता वेळ आलेली आहे रेटिंग देण्याची. सो मी दिल खुलासपणे ह्याला 10 out of 10 ह्यासाठी देईन, कारण की काही फॅक्टर्स आहेत जे आपण कन्सिडर करतो एका चाट फॉर्मरमध्ये. सगळ्यात पहिली गोष्ट, इट इज हायजेनिक. सो इन केस आता आपण बघतो की कोविडच्या सिच्युएशनमध्ये चाट खायला सगळ्यांना भीती वाटते, पण इथे खूप त्यांनी काळजी घेतलेली आहे. सेकंड गोष्ट अशी म्हणजे की प्राईस इफेक्टिव्ह आहे. तर तुम्ही बघाल की 40 आणि 50 रुपयाला पर प्लेट त्याची होती. सो नॉट दॅट कॉस्टली ॲज वेल. त्याबरोबरच टेस्ट वाईज इट वॉज ऑसम, म्हणजे अजिबात जर त्याला गोड मागितलं तर प्रॉपर गोड तो देतो, किंवा जर तिखट जर आपण सांगितलं तर प्रॉपर तिखट झणझणीत तिथे मिळतं. सो ओवरऑल दहीची पण कन्सिस्टन्सी तुम्ही बघाल तर ती पण थिक आहे, असं नाही की पातळ दही त्याने दिलेलं होतं. सो ओवरऑल जर बघितलं ॲज अ पॅकेज, इट्स अ पैसा वसूल प्लेस टू कम. सो डू कम. हे खूप जवळ आहे, म्हणजे जर तुम्ही माटुंग्याला आला तर माटुंगा सेंट्रलच्या स्टेशनच्या अगदी समोर आहे, त्याचबरोबर दादर टीटीपासून हे जवळ आहे. सो लोकेशन जे आहे हे मी तुम्हाला पाठवेन, आणि त्याचबरोबर आता माझं मन तृप्त झालेलं आहे, तुमचंही झालं असेल बघून. आणि आपण व्हिडिओ, आपण ब्लॉग जो आहे हा एंड करतो आहे. तर जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्टे ट्यून्ड.